नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष या सदरात आपले स्वागत। 18 सप्टेंबर 1924 गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसाचे उपोषण सुरू केले। 1997 महाराष्ट्र सरकारने कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली। 1927 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना। 2002 चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। 1960 फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले। 1810 चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले। 1885 कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या। 1948 निजामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले। 1999 साहित्यिक व्यंकटेश मांडगुळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर। 2009 टेलिव्हिजनवर सलग 72 वर्ष आणि त्याआधी रेडिओवर सलग 15 वर्ष सुरू असलेल्या द गायडिंग लाईट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला। 1947 अमेरिकन गुप्तचर संघटना CIA ची स्थापना झाली। 1900 शिवसागर राम गुलाम मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री यांचा जन्मदिन। 1912 गजानन हरी तथा राजा नेने चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्मदिवस। 2002 शिवाजी सावंत साहित्यिक मृत्युंजय ही कादंबरी इंग्रजी कन्नड गुजराती मल्याळी इत्यादी भाषांमध्ये प्रसिद्ध झाली। या कादंबरीला महाराष्ट्र गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला आहे। त्यांचे निधन। मित्रांनो, आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल नक्की कॉमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।